समाजातील लोकांची वाईट प्रवृत्ती दूर होऊन चांगले विचार निर्माण व्हावे, तसेच मानवी जीवन रोगमुक्त व्हावं, शेतकऱ्यांवरील दुष्काळाचं सावट दूर व्हावं म्हणून गोंदिया शहरासह ग्रामीण भागात देखील पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत उत्सव साजरा केला जातो. यावर्षी चर्चेत असणाऱ्या मोदी सरकारनं कलम 370 हटवल्याच्या आनंदात काढण्यात आलेली मारबत शहरवासियांकरता आकर्षणाचं केंद्र ठरलीय. गोंदिया जिल्ह्यात ही परंपरा मागील 100 वर्षांपासून कायम असून ग्रामीण भागातील लोक आपल्या धान शेतीतील पीक रोगमुक्त व्हावं यासाठी नदी काठावरील माती आणून मातीची मरबंद तयार करतात. पहाटे घरात फिरून तिला गावाच्या सीमेवर नेऊन फेक तर शहरी भागात ताव आणि बांबूच्या सहाय्यानं मारबत तयार करून शहरात मारबतीला फिरवत नदी काठावर आलेल्या शहरातील मरबतींची मैत्री घडवत त्याचं सामूहिक दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहराच्या विभिन्न भागातून गोंदियाच्या फुलंचूर नाल्यावर मोठ्या प्रमाणावर मारबत आल्या होत्या. तर गणेश नगरातून निघणाऱ्या मरबतीला यावर्षी 63 वर्ष पूर्ण झाल्यानं आकर्षक मारबत तयार करण्यात आली होती. इडापिडा शेतकऱ्यांवरील दुष्काळ घेऊन जागे मारबत अशा घोषणा करत मारबत दहन करण्यात आलं. तर शहरातून विविध वेशभूषेत निघणाऱ्या आकर्षक मारबतींना पाहण्याकरता नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.